नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जारंगे पाटील यांनी आपलं 5वं उपोषण आज मागे घेतलं. याला काही सामाजिक कारणं आहेत, याला काही राजकीय कारणं आहेत आणि स्वतः वैयक्तिक मनोज जारंगे पाटील यांच्या तब्येतीच्या कारणामुळे देखील त्यांना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. पण याचे अनेक अर्थ निघत आहेत, याच्यामध्ये काही छुप्या राहिलेल्या पण काही गोष्टी आहेत आणि याच्यात सरकारची फार मोठी भूमिका आहे की जारंगे पाटील यांनी अचानकच 3 दिवसांमध्येच का आपलं उपोषण मागे घेतलं. याच्या पाठीमागे सरकारच्या पातळीवरती काय काय घडलं याचा देखील आपण धांडोळा या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे मनोज जारंगे पाटील 15-15, 20-20 दिवसांचं उपोषण करत होते त्यांना आता आपलं उपोषण 3 दिवसातच मागे घ्यावं लागलं. त्यांनी 20 जुलैला त्यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं होतं आणि आज सकाळी त्या उपोषणाचा शेवट केला. या उपोषणाच्या वेळी ना कोणता सरकारी मंत्री, ना कोणता बडा अधिकारी, ना कोणी सरकारकडनं प्रतिनिधी मनोज जारंगे पाटलांना भेटला, तरीही त्यांना हे उपोषण किंवा हे आंदोलन स्थगित करावं लागलं ही वस्तुस्थिती आहे. त्यातलं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते जेन्युइन पण असू शकतं, मनोज जारंगे पाटील यांनी आत्तापर्यंत 5 उपोषणं केलेली आहेत. या उपोषणाच्या सगळ्या ताणाचा परिणाम त्यांच्या शरीरावर आता तातडीने होऊ लागलेला आहे. त्यांचं लिव्हर असेल किंवा इतर जे अवयव आहेत त्यांना आता हा ताण, सातत्याच्या उपोषणाचा त्रास आता सहन होत नाही हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळं काल रात्रीच जारंगे पाटलांना डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुमच्या लिव्हरला त्रास होऊ शकतो, हा त्रास पुढे वाढू शकतो, त्यामुळं आता असा जो धोका आहे हा धोका तुम्ही वारंवार घेऊ नका असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळं ती जी डॉक्टरांची विनंती आहे किंवा जी वस्तुस्थिती आहे ती जारंगे पाटलांनी मान्य केली असावी आणि साहजिकच तो जो ताण आहे तब्येतीवरचा, कारण तुम्हाला माहिती आहे की जारंगे पाटील या उपोषण काळामध्ये पाणी देखील पित नाही, त्यामुळे काही अन्न किंवा काही रस सरबत घेणं हे देखील दूरचंच राहिलेलं आहे आणि कोणतंही शरीर विदाऊट पाण्याशिवाय फार काळ तग धरू शकत नाही आणि त्याचा परिणाम हा जारंगे पाटलांच्या एकूण सगळ्या आरोग्यावरती तब्येतीवरती झालेलाच आहे आणि साहजिकच त्यांनी उपोषण थांबवलं ही चांगली गोष्ट आहे. आता हे उपोषण थांबवताना जारंगे पाटील यांच्यावर जसा आरोग्यविषयक काही दबाव होता, तणाव होता, तसा तो काही इतर काही तणाव होता का, काही राजकीय काही तणाव होता का, राजकीय काही दबाव होता का, याचा शोध आपण यापुढे घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आधी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे की सरकारकडनं असं कोणतंही ठोस आश्वासन त्यांना मिळालेलं नाही आहे, त्यांच्याकडे चर्चेसाठी कोणी मंत्री देखील गेलेलं नाही आहे. ही जी सगळी जबाबदारी होती सरकारनं यावेळेस शंभूराज देसाई यांच्यावर टाकलेली होती, त्यांनी असं सांगितलेलं होतं की सगळे सोयरेबद्दल आणि त्यांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत त्याच्याबद्दल 23 जुलैपर्यंत आम्ही निर्णय घेऊ, पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. जारंगे पाटील यांच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्याच्यावरती अनुकूलता दाखवणारं वाक्य देखील शंभूराज देसाई यांनी आज जारंगे पाटील यांच्या उपोषण स्थगितीनंतर उच्चारलेलं नाही आहे. त्याच्यावर आम्ही लॉ अँड ज्युडिशियरीचा आम्ही रिपोर्ट घे, या विभागाचा आम्ही अहवाल मागवलेला आहे. सगळे सोयरेबद्दल ज्या काही हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर आमचा विचार सुरू आहे. आंदोलनादरम्यानचे जे काही खटले आहेत किंवा गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याबाबत आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हैदराबादच्या गॅझेटबद्दल जो जारंगे पाटलांचा प्रश्न होता त्याबद्दल आपलं सरकार हे तेलंगणा सरकारशी बोलतं आहे, अशा प्रकारची जी नेहमीचीच उत्तरं होती ती शंभूराज देसाई यांनी सांगितलेली आहे. फक्त यावेळेस भाषेमध्ये फरक असा पडला की जे इतर मंत्री जारंगे पाटलांविषयी जरा थोडंसं दूरचं अंतर राखून होते ते शंभूराज देसाई मात्र तसं अजिबात नव्हतं. ते मनोजदादा असं म्हणत जारंगे पाटील यांचं त्या एका प्रकारे कौतुक करत होते आणि त्यांचा एक मान आदर आपल्या बोलण्यात न राहील याची ती काळजी घेत होते. तरीही जारंगे पाटलांनी हे उपोषण मागे घेतलेलं आहे आणि या मराठा आरक्षणाच्या मागणीपेक्षाही एक आता पॉलिटिकल भूमिका या सगळ्या उपोषण स्थगितीच्या घोषणेच्या वेळेस केलेली आहे. त्यांनी स्वाभाविकपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना धुवून घेतलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत, त्यात जारंगे पाटील यांच्यावरती काल अजामीनपात्र वॉरंट निघालेलं होतं. काल रात्री त्याची त्याचा आदेश पुणे न्यायालयाने दिलेला होता, त्याचा देखील दबाव मला वाटतं एक वेगळा जारंगे पाटील यांच्यावर असू शकतो आणि त्यामुळं त्यांनी याबाबत जरा थोडं एक पाऊल मागे अशी भूमिका घेतलेली असू शकते. आता याच्यामागे आणखीन एक जे कारण आहे, जे कारण गुलदस्त्यामध्ये आहे पण ते एक महत्त्वाचं कारण असावं असं मला वाटतं, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांनी घेतलेली भेट.
या भेटीमध्ये काय घडलं, काय चर्चा झाली, प्रत्यक्षामध्ये त्याचं कुणी काय जाहीरपणे सांगितलेलं नाही आहे, पण छगन भुजबळ यांनी शरद पवारांकडे आग्रह धरलेला होता, त्यांच्याकडे हट्ट धरलेला होता की तुम्ही या प्रश्नी भूमिका घ्या, मराठा आणि ओबीसी हा जो वाद पेटलेला आहे त्याच्यावरती तुम्ही बोला, दोन्ही समाजाला एकत्र या असं आव्हान करा. असं सगळं भुजबळांनी सांगितल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं होतं. त्या आश्वासनानुसार शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटले. या भेटीची खरं तर अशा भेटीनंतर काय घडलं चर्चेमध्ये हे जाहीर केलं जातं, पण तसं दोन्ही बाजूनं याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही आहे. पण या भेटीनंतर काय घडलं याचा जर आपण काही सुगावा लावला किंवा काही तर्क जर लावला तर या भेटीनंतर मनोज जारंगे पाटील यांचं आंदोलन मागं घेण्यात आलेलं आहे. आणि नुसतं मागे घेण्यात आलेलं नाही तर कोणतंही ठोस आश्वासन न घेता जारंगे पाटील यांना हे आंदोलन मागं घ्यावं लागलेलं आहे. स्वाभाविकपणे या शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये काहीतरी वेगळं घडलेलं आहे का, की जारंगे पाटील यांच्या ज्या अवास्तव मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करणं कोणत्याही सरकारला शक्य नाही हे एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना पटवून दिलं असावं का, मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाचा तुम्हाला राजकीय फायदा होतो आहे पण प्रत्यक्षामध्ये समाजामधलं जे काही वातावरण बिघडलेलं आहे त्याच्याबद्दल शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही एकवाक्यता आली आहे का, याची उत्तर होय असावीत. आणि त्यामुळंच जारंगे पाटील यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय मागं घेतलं गेलं नसतं असा माझा तर्क आहे. सगळ्यात आणखी महत्त्वाची गोष्ट आहे की जारंगे पाटील यांची राजकीय भाषा, जारंगे पाटील यांनी आता उघड उघड राजकीय भाषा घेतलेली आहे. त्यांनी फडणवीस आणि भाजपला एक लक्ष्य करतानाच आम्ही शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून दिले तर आमचं बिघडलं काय, आमचं चुकलं काय असा पवित्रा घेतलेला आहे. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे ती जी भेट आहे, ती जी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी चर्चा आहे त्या चर्चेतलं काही जे सार आहे ते सार तर मनोज जारंगे पाटील यांच्या तोंडातनं बाहेर पडत नाही ना असं असंही मला वाटतं आहे. आणखीन जारंगे पाटील असं म्हणतायत की मी 50-60 जागा अशा शोधून काढणार आहे की त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार हे पराभूत होतील असं मी पाहणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मला मारण्याचा कट रचत आहेत. भाजपचे प्रसाद लाड किंवा प्रवीण दरेकर यांच्याबद्दल देखील जारंगे यांनी अशीच भाषा वापरलेली आहे. जारंगे पाटील एकूणच भाजपवरती तुटून पडतात पण त्या सरकारमधले मुख्यमंत्री, त्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ब्र देखील काढत नाही, याचा काहीतरी वेगळा किंवा त्याचं राजकीय नातं कोणीही सहजपणे पाहू शकतं, त्याचा अर्थ लावू शकतं. या जारंगे पाटील यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना नक्कीच उपयोग झाला हे आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून येत आहे. स्वाभाविकच जारंगे पाटील यांचं हे आंदोलन चालू राहावं अशी विरोधी पक्षांची अपेक्षा असणार, पण हे आंदोलन चालू फार काळ जर चालू राहिलं तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो हे देखील माहिती होतं. त्यामुळेच बॅकडोअरनं किंवा आपण काही म्हणतो काही गुप्त दाराआड काही चर्चा झाली का, आणि ती जर चर्चा झाली असेल तर त्याच्यामध्ये जारंगे पाटील यांना नक्की काय आश्वासन मिळालं आहे हे देखील आता पुढच्या काही 2-3 दिवसामध्ये स्पष्ट होऊ शकेल. जारंगे पाटील यांनी 7 ऑगस्टनंतर आपला पुन्हा दौरा सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भर देणार आहेत आणि याशिवाय ते 13 तारखेला आपलं पुढच्या उपोषणाचा जो टप्पा आहे तो सुरू देखील करण्याचं त्यांनी आजच्या सगळ्या उपोषण स्थगितीच्या वेळी सांगितलेलं आहे. तोपर्यंत असं काही घडामोडी घडू शकतात की तोपर्यंत राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू शकते किंवा इतर काही बाबी घडू शकतात, त्यामुळं पाऊस जोरात पडू शकतो. त्यामुळं 13 तारखेच्या उपोषण सुरू होईल की नाही याबाबत देखील थोडंसं साशंकता व्यक्त केली जात आहे. एकूणच जारंगे पाटील यांची प्रकृती असेल किंवा राजकीय कारणं असतील त्यामुळं सध्या जारंगे पाटील यांना थोडी पिछाट सहन करावी लागत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जारंगे पाटील यांच्या आंदोलनामुळं किंवा त्यांच्या पाठपुराव्यामुळं मराठा समाजाच्या काही कुटुंबांना कुणबी दाखले मिळालेत का, तर नक्कीच मिळालेले आहेत. सरकारनं SC BC एक वेगळा आरक्षण लागू केलेलं आहे का, ते पण लागू केलेलं आहे. पण त्याचा तिसरा असा एक फटका बसत आहे की जे मराठा समाजाला EWS जे आरक्षण मिळत होतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातनं जे आरक्षण मिळत होतं, ते सुद्धा सध्या थांबलेलं आहे. ते आरक्षण जवळपास 10% आहे आणि त्यातले 10%मधले जवळ 8-9% हे मराठ्यांना सहजपणे मिळू शकत होते. तसा देखील एक आरक्षणाचा पेच, त्याला राजकीय पेच म्हणता येणार नाही, तो एक सगळा सुरू झालेला आहे. त्यामुळं देखील सरकारची आणि मराठा जे इच्छुक आहेत की ज्यांना नोकऱ्यांसाठी किंवा इतर काही बाबींसाठी हे आरक्षण लागतं आहे त्यांना नक्की कळत नाही की आपण कुणबीबंद जावं
की SEBCमधनं जावं की EWSमधनं जावं, त्याचा देखील परिणाम किंवा प्रभाव हा जारंगे यांच्या आंदोलनावरती पडलेला असावा. तर एकूण हे सगळं मनोज जारंगे पाटील यांचा गेल्या जुलैपासून जे सगळं आंदोलन सुरू होतं, सुरुवातीच्या दोन्ही आंदोलनाच्या वेळेस दोन वेळा मुख्यमंत्री आलेले होते आंतरवली सराटीमध्ये, नंतर तिसऱ्यांदा त्यांनी नवी मुंबईमध्ये जाऊन त्यांनी जारंगे पाटील यांना सगळे सुविधा GR त्यांच्या हाती सुपूर्द केलेला होता, तेव्हा मोठा गुलाल उधळला गेलेला होता. आता मात्र तसं काहीच घडलेलं नाही आहे, ना गुलाल उधळला गेला ना आश्वासन मिळालं, तरीही जारंगे पाटील यांना थोडी माघार घ्यावी लागली ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं जारंगे पाटील यांना देखील आपलं आंदोलन कुठे ताणायचं किती ताणायचं याची सगळी समज आलेली असावी आणि त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार असावेत असं देखील वाटतं, कारण ते कोणाच्या सांगण्यावरनं किंवा कोणाच्या इशाऱ्यावरनं निर्णय घेतात असं नव्हे, तर ते स्वतंत्रपणे आपली भूमिका आपलं आंदोलन ठरवत असतात, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काहीतरी असावं. पण मला एकूण जी सगळी राजकीय परिस्थिती बदललेली दिसते आहे, शंभुराव देसाई यांनी दादा दादा म्हणत, मनोज दादा दादा असा पुकारा करत जारंगे पाटील यांचं आंदोलन सध्या तरी स्थगित करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे हे मात्र निश्चित. आता जारंगे पाटील यांचं आंदोलन पुन्हा पाहिल्यासारखं उभं राहील का, त्याला पुन्हा पाहिल्यासारखा मराठा समाजाचा पाठिंबा मिळेल का, हा भाग आता पुढच्या काही महिन्यामध्ये स्पष्ट होऊ शकेल. तोपर्यंत विधानसभेची निवडणुकीची सुद्धा रणशिंग फुंकलं गेलेलं असेल, सगळाच एक काही पट जो आहे तो बदललेला असेल. सध्या तरी जारंगे पाटील यांच्यावरती शंभुराव देसाई यांची शिष्टाई कामाला आलेली आहे असं सगळं चित्र आहे. तुम्हालाही तसंच वाटतं आहे का? तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.